अपनी दूरदृष्टि से रबाले जैसे स्लम परिसर को सुसज्ज विभाग में बदलकर प्रभाग की जनता की झोली में खुशियां भरने वाले नवी मुंबई के पूर्व महापौर सुधाकर सोनावणे उर्फ मामा का जन्मदिन इस बार भी प्रभाग की जनता ने हर्षोल्लास और धूमधाम से मनाया। सुधाकर सोनावणे के जन्मदिन पर रबाले स्थित मान्यवर कांशीराम हिंदी विद्यालय में खास अभिष्ट चिंतन समारोह का जोरदार आयोजन किया गया, जहां जन्मदिन की शुभकामनाएं देने उमड़ा जनसैलाब देखने लायक था। मौका पूर्व महापौर सुधाकर सोनावणे के जन्मदिन का था, इसलिए यहां समर्थकों से लेकर शुभचिंतकों ने केक काटकर जन्मदिन मनाया, जहां पूर्व नगर सेवक अंकुश सोनावणे, पूर्व नगर सेविका रंजना सोनावणे, पूर्व नगर सेविका डॉक्टर गौतमी सोनावणे भी मौजूद थी। अभिष्ट चिंतन समारोह में आए लोगों के लिए यहां खास ऑर्केस्ट्रा का भी आयोजन किया गया, तो वहीं यहाँ आयोजित बॉडी बिल्डिंग स्पर्धा सभी का ध्यान खींचती नजर आई। यहाँ युवाओं को सुधाकर सोनावणे के हाथों सप्लीमेंट्स भी वितरित किए गए। पूर्व महापौर सुधाकर सोनावणे ने अपने जन्मदिन पर लोगों द्वारा मिले अपार प्रेम के लिए उनका आभार माना। खरेतर ह्या लोकशाही का अर्थ तो है, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेले राज्य सरकार म्हणजे लोकशाही, तर लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट करण्याचं काम लोक करत असतात, परंतु लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर विश्वासात पात्र ठरत नसतील तर मात्र आपल्याला प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी चेंज दिसतो आणि तो चेंज असतो त्यामुळे त्यांच्या परिसरात लवकर चेंज दिसत नाही आहे। आणि या ठिकाणी आपण हा जो चेंज पाहतोय हा ज्या ठिकाणी एका साहित्यिकाने म्हटलं इतिहासच नाही तर भूगोलही बदललेला दिसतोय। खवकाळ मान रानामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षबल्ली मानताना दिसते, शैक्षणिक संकुलं आहेत, सगळ्यांना सगळ्या सुविधा मिळत आहेत। याचं कारण म्हणजे या ठिकाणचा जो खंबीर आणि गंभीर असलेला जो नागरिक आहे, जो मतदार आहे, त्याने सातत्याने आमच्या या परिवाराला 20 वर्ष ही सेवा करण्याची संधी दिली, त्यामुळे टप्प्याटप्प्याने आम्हाला हा जो विकास आहे, कारण हा विकास पहिला त्यांच्या दृष्टीमध्ये दिसत होता आणि म्हणून हा शक्य झालेला आहे, त्यामुळे हे जे प्रेम आहे हे एकतर्फी नाही आहे, तर त्यांनी प्रेम केलं म्हणून त्या प्रेमास पात्र होण्याची मला एक संधी मिळालेली आहे, त्यामुळे मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या प्रेमाला कधी तडा जाऊ देणार नाही असं अभिवचन देखील मी देतो। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।